टिटेवाळ्यात साखरपुड्यातील फटाक्यांनी आग भडकली, गाड्या पेटल्या, शुभ कार्यात हाहाकार। कल्याण कसारा रेल्वे मार्गावरील महागणपतीचे स्थान असलेल्या टिटेवाळ्याजवळच्या सांगोडा गावात एका साखरपुड्याच्या कार्यक्रमानिमित्त फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती। मात्र पेटलेल्या फटाक्यांनी तेथे पार्क केलेल्या काही वाहनांना लक्ष्य केले आणि शुभ कार्याच्या ठिकाणी एकच हाहाकार उडाला। पेटलेल्या आगीत तेथे पार्क केलेली काही वाहने जळून खाक झाली, मात्र या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे। कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सांगोडा गावाच्या शिवारात साखरपुड्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। वरवधू पक्षाच्या दोन्हीकडील यजमानांची लगबग सुरू होती। सर्वजण आनंद व्यक्त करण्यात व्यस्त होते। हा आनंद द्विगुणित करण्यासाठी त्या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। उंच उंच उडणाऱ्या फटाक्यांकडे साऱ्यांचे लक्ष वेधले होते, मात्र काही क्षणातच आनंदावर विरजण पडणारी घटना घडली। शुभ सोहळ्यात एकच कोलाहल माजली। फटाक्यांच्या ठिणग्या उडून खाली पडल्यानंतर तेथील गवताला आग लागली। ही आग झपाट्याने पसरत चालली। या आगीने तेथे पार केलेल्या काही वाहनांना लक्ष्य केले। गवताला लागलेली आग आणि पेटलेली वाहने पाहून उपस्थित यजमानापैकी तरुण मंडळींनी झाडाच्या धावळ्याने आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला। काहींनी पाणी ओतून आग विझवली, तोपर्यंत या आगीची झळ तेथील पार्क केलेल्या वाहनांना बसली होती। या वाहनाचे जळून मोठे नुकसान झाले आहे। यात काही कारचा समावेश होता, मात्र या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, टिटेवाळा, कल्याण।